आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी विद्या ठुबे, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत. चर्चा तर होणारच. डोंबिवलीत 150 फूट उंच भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आलाय. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त डोंबिवलीत रहिवासी असलेले भारतीय सैन्याचे कर्नल सीआर देशपांडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. डोंबिवलीच्या लोडा हेरिटेज परिसरात लोडा हेरिटेज फेडरेशन आणि संदीप माळी यांच्या पुढाकाराने 150 फूट उंच भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. 26 जानेवारीच्या सकाळी 9 वाजता रिमोटच्या सहाय्याने ध्वजारोहण करून हा भव्य राष्ट्रध्वज देशाला समर्पित करण्यात आला. डोंबिवलीकर असलेले भारतीय सैन्याच्या गोरखा रेजिमेंटचे कर्नल सीआर देशपांडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय राजकारणी उपस्थित होते. लोडा हेरिटेजमधील रहिवासी आणि डोंबिवलीच्या शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. राष्ट्रध्वज डोलाने फडकू लागताच भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. हा राष्ट्रध्वज प्रत्येक डोंबिवलीकराचा अभिमान असून डोंबिवलीतून जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात दाखल व्हावे यासाठी आपण काम करणार असल्याचे यावेळी कर्नल देशपांडे यांनी सांगितले. अशी माझी इच्छा आहे की मी रिटायरमेंट नंतर युवक युवतींना मी ट्रेन करू इच्छितो की त्यांना संरक्षण दलामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करावे. खास करून डोंबिवलीतल्या युवक युवतींना प्रवृत्त करून आणि त्यांना तयार करण्यासाठी. शोम साळुंके, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.